सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे एका छोटा पॅकेज बडा धमाक्याची. स्केटिंग, सर्फिंग आणि डान्सर असलेली 10 वर्षांची स्काय ब्राऊन ही आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचायला सज्ज झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी ग्रेट ब्रिटन स्केट बोर्डिंग टीममध्ये तिची निवड झाली आहे. ऑलिम्पिकसाठी क्वालिफाईड झाल्यास स्काय ब्राऊन ही सर्वात युवा ब्रिटिश ऑलिम्पिकपटू बनू शकते. स्काय ब्राऊन जगातील युवा प्रोफेशनल स्केटर आहे. स्कायचा जन्म हा जपानमध्ये झालाय. तिची आई जपानी वंशाची आहे तर वडील हे ब्रिटिश आहेत. तुम्ही आम्ही शाळेची पहिली पायरी चढत असताना अवघ्या 4थ्या वर्षी स्कायने स्केटिंग शिकायला सुरुवात केली. स्काय वयाच्या 7व्या वर्षी प्रोफेशनल स्केटर बनली. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या स्केट बोर्डिंग वरील अवघड स्टंट ती अगदी सहजरित्या करते. मुली काहीही करू शकतात, त्यासाठी वयाचं बंधन नसतं असं ती म्हणते. स्काय ही नायके कंपनीची स्पॉन्सर केलेली आतापर्यंतची सर्वात युवा खेळाडू आहे. फेब्रुवारी महिन्यात तिने एस्टोनिया मध्ये सिनियर स्केट बोर्डिंग स्पर्धाही जिंकली. स्काय फक्त स्केट बोर्डरच नव्हे तर उत्तम डान्सरही आहे. डिसेंबर मध्ये तिने डान्सिंग विथ स्टार्स ज्युनियर्स ही स्पर्धा जिंकली. जेव्हा ती स्केट पार्क वर नसते तेव्हा ती बीच सर्फिंग करते. खेळासह भटक्या समाजातील वंचितांसाठीही ती भरीव कार्य करत आहे. एका बोर्ड बनवणाऱ्या कंपनी सोबत कोलॅबोरेशन करून स्कायने एक स्केट बोर्ड बनवलाय. या स्केट बोर्डिंगच्या विक्रीतून फंड जमा करून जगातील विविध वंचित आणि मागासलेल्या भागातील मुलांच्या शिक्षणासाठी ती हातभार लावत आहे. आतापर्यंत स्कायने तब्बल $17,000 म्हणजे $12.5 लाखांचा निधी जमा केलाय. लहानांसह मोठ्यांनाही प्रेरणादायी असलेल्या स्काय ब्राऊनला टोकियो ऑलिम्पिकसाठी खूप शुभेच्छा.